अग्रसेनीच्या विरोधात व्हायरल व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीला अग्रसेनीचे परखड उत्तर. अग्रसेनीच्या विरोधात काही तासापूर्वी एक खंडणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याचा निषेध करण्यासाठी अग्रसेनीने आपली भूमिका मांडत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमाविरोधात अग्रसेनीने अधिक पावलं रोचली आहेत. पाहूयात अग्रसेनीच्या कार्यकर्त्यांनी काय म्हटलंय. सर आपलं नाव काय? नमस्कार, जयेश पाटील, अग्रसेना पदाधिकारी. सर काही तासापूर्वी एक मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतो आहे प्रसिद्धी माध्यमावर, काय नक्की प्रकार आहे, काय झालं? वैतरणाच्या बाजूला एक वाढीव बेट आहे, वाढीव बेट. त्या वाढीव बेटला दुर्लक्षित आहे, एक गाव आहे ते. वाढीव बेटला मेरी टाईम बोर्ड कडनं 2 ते 2.25 करोड रुपयाचा निधी मंजूर झालेला आणि त्या संदर्भात वाढीव गावचे काही ग्रामस्थ आपल्याकडे आलेले की काका हे जे काम होतंय ते क्वालिटी प्रमाणे होत नाहीये, तर तुम्ही याच्यात लक्ष घाला, कारण की हा निधी हा एकदाच आलेला आहे, हा परत परत येणार नाहीये, तुम्ही लक्ष घाला. त्या ग्रामस्थांच्या निवेदनानंतर आपण मेरी टाईम बोर्डचे जे इंजिनियर आहेत सुधीर देवले साहेब त्यांना कॉल केले, यांना आपण पत्रव्यवहार केला की साहेब हे जे काम आहे ते स्पेसिफिकेशन प्रमाणे होत नाहीये, हे काम तुम्ही स्पेसिफिकेशन प्रमाणे करा. त्या संदर्भात आपण 25 मार्चला आपण त्यांना लेटर दिलेलं की साहेब हे काम स्पेसिफिकेशन प्रमाणे करा. त्या व्हॉट्सअप चॅट आहे मला त्यांच्याशी आणि त्याप्रमाणे त्यांनी अश्युअर केलेलं की मी बजेट सेशनमध्ये बिझी असल्यामुळे मी येऊ शकत नाही, मी मंगळवारी तुमच्या ऑफिसला व्हिजिट मारतो, आपण जाऊन साईट व्हिजिट करू आणि त्याप्रमाणे आपण जे काम स्पेसिफिकेशन प्रमाणे होत नसेल तर आपण ते काम करू. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर सुभाष कन्स्ट्रक्शन म्हणून कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलेलं, त्याचा कॉन्ट्रॅक्टर आपल्या इथे आला. त्यांनी काकांना विनंती केली की तुम्ही साईटवरती या, काल आपले ते शेतकरी आहेत त्यांचं लग्न होतं, लग्न समारंभ आम्ही त्या गावात गेलेलो वाटीन गावात आणि बाजूलाच आम्ही तिथे वाढीव गावात गेलो होतो. त्या लोकांनीच काही आपलीच माणसं आहेत ती काय आपलीच गावातली पोरं ज्यांना काही अक्कल नाही ते दारू पिऊन वगैरे येऊन तिकडे तमाशा करायला लागले आणि हा फेक मेसेज कैलाशका कुठे भेटत नाही, कैलाशकांना कुठे अडकवायचं हे विरोधक प्रयत्न करतात आणि कैलाशका कुठे भेटत नाही म्हणून काहीतरी फेक मेसेज वगैरे बनवायचे काकांच्या नावाने आणि ते व्हायरल करायचे आणि हे व्हायरल करण्यामागे एकच माणूस आहे, अनिकेत वाडीवकर. हा अनिकेत वाडीवकर हा जो माणूस आहे ह्याने बारियाकडनं एक्स्टॉर्शन मध्ये 4 फ्लॅट घेतलेले आहेत, एका दिवशी 90 लाखाचे 4 फ्लॅट घेतलेले आहेत, 90 लाख रुपयाची खंडणी घेतलेली आहे कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये अनिकेत वाडीवकर. आणि त्या विरोधात आम्ही सगळ्यांना सायबर क्राईमला कंप्लेंट्स वगैरे केलेले आहे. त्या पोलिसांचं काम करतील, आम्ही आमचं काम करतो. आम्हाला फक्त एवढंच आहे की ते फेक मेसेज व्हायरल होतात ते चुकीच्या पद्धतीने करतात आणि हे जे फोटोज आहेत हे कशा पद्धतीने काम तुम्ही करतो तुम्ही बघा, हे कशा पद्धतीने काम चालू आहे, हे ड्रग्स स्पेसिफिकेशन वगैरे काहीच नाहीये, फक्त काम करायचं म्हणून का मॅंग्रोव्ज आहेत ते मॅंग्रोव्ज हे बघा ना तुम्ही झाडं बघा, खुल्याम झाडं कशी प्लॉट केली त्याची दाखवतो तुम्हाला मी आणि हे ऑफिशियल लेटर आम्ही 25 तारखेला दिलेलं आहे. हे बघा कशी का मॅंग्रोव्ज वगैरे कट करतात, बघा मॅंग्रोव्ज वगैरे कशी दैत्यावर दगडत आणि आज ना उद्या हे मॅंग्रोव्ज रस्त्यातून बाहेर येऊन रस्ता फुटणारच आहे. हा निधी दरवर्षी गावाला येणार आहे का परत? आमचं म्हणणं एकच आहे की जे काम आहे ते स्पेसिफिकेशन प्रमाणे झालं पाहिजे, वाढीव गावाला रस्ता झाला पाहिजे ना, आम्ही कुठे विरोध करतो पण ते क्वालिटीने काम झालं पाहिजे. दरवर्षी गावाला 2 करोड रुपयाचा निधी येणार आहे का? काहीतरी कुठेतरी कोणाला पैसे द्यायचे आणि फेक मेसेज व्हायरल करत बसायचं आणि गावातली चार डोकीच काहीतरी हे करतायत. तुमच्याकडून काय मागणी असेल, जनतेला काय आव्हान असेल? मागणी म्हणजे आम्ही 25 मार्च शुक्रवारीच आम्ही मेरीटाईम बोर्डचे जे इंजिनियर आहे देवरे साहेब यांना हे दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी त्यांना व्हॉट्सअपवर चॅटिंग सुद्धा केलेली आहे आणि त्यांचं चॅटचं रिप्लाय पण आलेलं मला की आम्ही येऊन भेटतो म्हणून. तुम्हाला मी दाखवतो त्यांचे मेसेज, मेरीटाईम बोर्डचे जे इंजिनियर आहे देवरे साहेब, हे बघा हे देवरे साहेबांची चॅटिंग आहे 25 मार्च की आम्ही येऊन भेटतो म्हणून आणि साईट व्हिजिट करतो. कुठेतरी कोणाला पैसे द्यायचे आणि फक्त कैलाशकांच्या विरुद्ध काहीतरी बदनामी करायचं, कैलाशक आता एनी टाईम रेडी आहेत नार्को आणि ब्रेन मॅपिंग करायला. आजपर्यंत कैलाशकांनी एवढे मुद्दे उचलले, कैलाशकांचं काय भेटत नाही म्हणून कुठेतरी बदनामी करत राहायचं.